या ठिकाणी माझ्यासोबत उपस्थित भीमशक्तीचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आणि नाशिकचे माजी महापौर सन्माननीय अशोकभाऊ दिवे ते उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते भीमशक्तीचे दिनकरदादा ओंकार, त्याचबरोबर कैलास सुगदाणे जे आहेत, आमचे भीमशक्तीचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष सन्माननीय सुनील बोरसे जे आहेत, आणि आपण बघत असाल की महाराष्ट्रातनं महाराष्ट्र प्रदेश भीमशक्तीचे सर्व प्रमुख नेते, विभागीय नेते आणि विभागीय पदाधिकारी, सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्ह्याचे सन्माननीय पदाधिकारी, त्याचबरोबर भीमशक्तीच्या सगळ्या विंग्स, महिला आघाडी, युवक आघाडी, विद्यार्थी आघाडी, कामगार आघाडी, वकील आघाडी, त्याचबरोबर कामगार क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे भीमशक्तीचे सगळे कामगार नेते, हे सर्व आजच्या या बैठकीला महाराष्ट्रभरातनं उपस्थित झालेले आहेत. मी पहिल्यांदा सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्या पत्रकार मित्रांचंही आपणालाही धन्यवाद देतो. आज या ठिकाणी भीमशक्तीच्या वतीने ही पदाधिकाऱ्यांची बैठक आम्ही या ठिकाणी आयोजित केली. या बैठकीमध्ये आमचे सर्व ज्येष्ठ नेत्यांनी मार्गदर्शन केलं आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघत असाल की महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर भाजप आघाडी अशा दोन आघाड्या आणि तिसरी आणखी काही लोकांची आघाडी अशा या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत. गेल्या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी भारतामधल्या जनतेला जी आश्वासनं दिलेली होती ती सगळी फोल ठरलेली आहेत. त्याच्यामध्ये महागाई कमी झालेली नाही आहे, 2 कोटी नोकऱ्या देतो म्हणून सांगितलं होतं, ते सगळं संपवलेलं आहे. आणि त्यांचा जो छुपा अजेंडा आहे तो हळूहळू आता वर यायला सुरुवात झालेली आहे. 100 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पूर्ण होत आहेत पुढच्या वर्षी, आणि त्यानिमित्तानं त्यांच्या दिग्गज आणि पूर्वीच्या नेत्यांनी जे काही ठरवलं होतं या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचं, हिंदुत्ववादी विचाराचा हा देश चालला पाहिजे, त्या दिशेनं त्यांची पावलं पडायला सुरुवात झालेली आहे. गेल्या 10 वर्षामध्ये राज्यघटनेमध्ये वेगवेगळे बदल करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. ज्या राज्यघटनेनं या स्वायत्त अशा ॲटोनॉमस बॉडीज दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक आहे, न्यायव्यवस्था आहे, इलेक्शन कमिशन आहे, ईडीआय, सीबीआय, इन्कम टॅक्स, तत्सम अशा अनेक संस्थांना राज्यघटनेनं स्वायत्तता दिलेली होती, परंतु ती स्वायत्तता नष्ट करण्याच्या मार्गावर हे सरकार चाललेलं आहे आणि त्याच्यातनं घटना बदलाचं सगळं काम सुरू झालेलं आहे. आपण बघत असाल की भारतीय जनता पार्टीनं यावेळेस जी घोषणा केली आहे अब की बार 400 पार, या संबंधात मी आपणाला एवढंच सांगेन की या देशामध्ये कुठल्याही पक्षाचं सरकार यायचं असेल तर 272 खासदारांचं संख्याबळ असेल, बहुमत असेल, तर केंद्र सरकार स्थापन तो पक्ष करू शकतो. मग 272चा आकडा डायरेक्ट 400 पार करण्याचा हेतू काय त्यांचा? तर त्यांना 400 पार यासाठी पाहिजे की या 400 पार म्हणजे 2/3 बहुमत त्यांना मिळालं तर या देशाच्या राज्यघटनेला ते हात घातल्याशिवाय राहणार नाही, या देशाची राज्यघटना बदलल्याशिवाय राहणार नाहीत. आणि ही देश या देशाची राज्यघटना बदली झाली तर पुन्हा एकदा मनुवादाची सुरुवात होईल आणि ते सगळं हाणून पाडण्यासाठी भीमशक्तीच्या आमच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी निर्धार केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाची महाआघाडी इंडिया आघाडी जी आहे या इंडिया आघाडीच्या मागे भक्कमपणे पाठिंबा द्यायचा, भक्कमपणे त्यांच्या मागे उभं राहण्यासाठी आज कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठराव केलेला आहे. आणि आज आम्ही काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस आघाडीला समर्थन देण्याचा निर्णय केलेला आहे, तसा ठराव कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. नाही, बाळासाहेब आंबेडकर यांची बहुजन विकास आघाडी हा पक्ष आहे, वंचित बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष आहे, रामदासजी आठवले यांचा रिपब्लिकन पार्टी हा पक्ष आहे,
महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 59 वेगवेगळ्या गटातले पक्ष आहेत. या सगळ्यांचा विचार त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या मनात जे येईल त्यांचा तो विचार आहे. आमचं म्हणणं असं आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना बदलण्याचं कट कारस्थान या देशातली जातीयवादी संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला हाणून पाडणं आवश्यक आहे. देशातली देशाची राज्यघटना वाचवण्यासाठी आम्ही काँग्रेस आघाडीला समर्थन देत आहोत. बाळासाहेब आंबेडकर किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याबद्दल आम्हाला अतीव आदर आहे, परंतु राजकीयदृष्ट्या जर बघितलं तर आज बाबासाहेबांची राज्यघटना बदलण्याचं जे कटकारस्थान सुरू झालेलं आहे ते कटकारस्थान हाणून पाडण्यासाठी, राज्यघटना वाचवण्यासाठी सर्व मागासवर्गीयांनी एकत्रित येऊन, नेता कुठला काही म्हणत असेल तरी, कुठल्याही नेता काही जरी म्हटला तरी, जनतेनं या ठिकाणी सावध भूमिका घेऊन बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना वाचवणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. बघा, रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य करण्यामध्ये मी 2-3 पुढाकार घेतलेला होता. 1990 साली त्याच्या अगोदर रिडल्सचा मोर्चा झाला, तोही माझ्याच प्रयत्नानं झाला. त्यावेळेस सगळ्या नेत्यांना एक करण्याचं काम मीच केलेलं होतं. आता प्रत्येक वेळेस या सगळ्या नेत्यांना एकत्रित आणणं आणि निवडणूक आली की या सगळ्या नेत्यांचं फुटणं हा आता कालबाह्य झालेला आहे. आणि त्यामुळं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असं वाटतं, आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की बाबासाहेबांची राज्यघटना वाचवली पाहिजे. आपण बघत असाल राहुलजी गांधी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि मणिपूरपासून ते मुंबईपर्यंत असा 10,000 किलोमीटरचा प्रवास करून त्यांचा एकच मुद्दा होता, तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना वाचली पाहिजे, लोकशाही वाचली पाहिजे. याच मुद्द्यावर आमच्या भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला आणि महाआघाडीला समर्थन देण्याचं काम सुरू केलेलं आहे. त्यामुळं या नेत्यांचं ऐक्य होईल न होईल त्याच्याबद्दल आज काही सांगता येत नाही, परंतु ॲज सच भीमशक्तीची ताकद पूर्ण महाराष्ट्रभर एवढी ताकदवान आहे, कुठल्याही नेत्याच्या जेवढे त्यांचे पक्ष मजबूत आहे तेवढी आमची भीमशक्तीसुद्धा महाराष्ट्रामध्ये मजबूत आहे. आणि भीमशक्तीच्या वतीनं आम्ही काँग्रेस आघाडीला समर्थन देत आहोत. एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पण निवडणूक आली की ते फुटले जातात, नेमकं हे फुटण्याचं कारण काय? सत्ता कारण आहे की राजकारण आहे किंवा कुठला तांत्रिक स्वायत्त यंत्रणेचा दबाव? नाही, आपण आता बघत असाल की मागच्या अनेक निवडणुका झाल्या, उद्या होणारी लोकसभा सुद्धा बघा, या सगळ्या निवडणुकांमध्ये अगोदरच्या चर्चा वेगळ्या होतात आणि निवडणुकीच्या तोंडावर मात्र प्रत्येकजण आपापला आपला सवता सुभा उभा करतो. आता ह्याचं मागचं राजकारण काय हे गणित तुम्हालाही माहीत आहे मला असं वाटतं, की नेमके का फुटतात आणि का विरोधात लोक जातात. जर वंचित बहुजन आघाडी जर एकत्र आली नाही, तिसरा फ्रंट तयार करायचा म्हणतात, याचा फटका काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला राज्यामध्ये पडू शकतो, ते कशा प्रकारे भरून काढलं जाईल? नाही, तुम्ही एक बघा की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीचं मताधिक्य ते तुम्ही लक्षात घ्या, त्यांना त्यावेळेस मिळालेली 2019 मिळालेली मतं, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या आमदारांना मिळालेली मतं, ह्याची जर टक्केवारी आपण काढली तर ती फारच कमी झालेली दिसते. आणि त्यामुळे मला वाटत नाही की यावेळेस वंचित आघाडीचा आमच्या काँग्रेस पक्षाला काही फटका मिळेल. कारण आम्ही सगळे भीमशक्तीच्या माध्यमातून काँग्रेसच्या मागे उभे असल्यामुळे निश्चितपणे काँग्रेसला त्याचा फायदाच होईल. बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला चांगले माहिती आहेत. इंडिया गाडी जी होता गठबंधन होता, आता बघितला तुम्ही वेगवेगळे लोक वेगवेगळे ठिकाणी आहेत आणि काँग्रेस त्यांच्या सोबत आहे का? नाही, प्रश्न नाही कळला तुमचा.
इंडिया आघाडी उद्धव गट सोबत काँग्रेस होती आणि राष्ट्रवादी सोबत होती, ते एकत्र आहे का? एकत्र चुनाव एकत्र होते. काँग्रेस पक्ष, सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब, माननीय शरद पवार हे महाविकास आघाडीमध्ये आहेतच ना, आणि एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. सर, यालाच जोडून असा प्रश्न आहे की कालपासून चर्चा सुरू झालेल्या आहेत की काही जागेंवर मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती महाराष्ट्रात पाहायला मिळेल, त्यात सांगलीची जागा असो, भिवंडीची असो, तुमची स्वतः दक्षिण मध्य मुंबईची, रामटेकच्या आणि उत्तर मध्य मुंबईच्या सुद्धा जागेवर मैत्रीपूर्ण काँग्रेस उमेदवार देणार आणि असा प्रस्ताव दिल्लीत मांडला जाणार आहे, तुम्ही सुद्धा आता दिल्लीत असणार. नाही, मला याबद्दल काही माहिती नाही आहे, परंतु मी आपणाला सांगू इच्छितो की काही जागावर थोडासा वाद आहे, पण निश्चितपणे आमचे वरिष्ठ नेते या संबंधामध्ये निश्चित तोडगा काढतील आणि समन्वयानं एकच उमेदवार प्रत्येक ठिकाणी उभा केला जाईल. ऐक ना, थोड्याफार फरकानं वाद आहेत, काही मोजक्या जागावर आहे, जवळजवळ 42-43 ठिकाणी तर एकत्रित आहे. ज्या 4-5 जागांचा जो वाद आहे तो निश्चितपणे मिटवला जाईल आणि 48 जागेवर सिंगल उमेदवार महाविकास आघाडीचा असेल. सर, आज राष्ट्रवादीची यादी म्हणजे तुमच्या सोबत असलेल्या राष्ट्रवादीची यादी येणार आहे. भिवंडीसाठी तुम्ही दयानंद चोरगे यांचं नाव पुढे केलं होतं, पण बाळामामा म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आमचे बरोबर आहे. भिवंडी हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, काँग्रेसचे अनेक त्या ठिकाणी दिग्गज नेते आजही काँग्रेस पक्षामध्ये आहेत. भिवंडी महानगरपालिकेची सत्ता काँग्रेस पक्षाच्या हातात होती मधल्या काळामध्ये, आणि त्यामुळं काँग्रेसचा प्रभाव त्या मतदारसंघामध्ये असल्यामुळं काँग्रेसनं ती जागा मागितलेली आहे. परंतु आता माननीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने सुद्धा तिथे दावा केलेला आहे. निश्चितपणे म्हणजे अध्यक्ष खरगे साहेब, पवार साहेब, वरिष्ठ नेते सर्व एकत्रित बसून याच्यावर तोडगा काढू शकतील. ज्याप्रमाणे वर्ध्यामध्ये अमर काळेंना उमेदवारी देण्यात आली, काँग्रेसमधून त्यांना राष्ट्रवादीत काल घेण्यात आलं आणि आता कदाचित आज त्यांना लोकसभेची जागा देखील डिक्लेअर होईल, अशा प्रकारचे या जागा वाटपावर जे आहे तर पर्याय निघेल काय उरलेल्या याच्यामध्ये उमेदवार मात्र चिन्ह द्यायचं किंवा त्यांचा उमेदवार चिन्ह द्यायचं? नाही तर काय, अमर काळे हे आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी आमदार आहेत, काँग्रेस पक्षाची विचारसरणी आहे. परंतु आता आपण बघत असाल की देशामध्ये जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा आणि आपण राजकीयदृष्ट्या काय करायचा याचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्यामुळं त्याच्याबद्दल मला काही जास्त कॉमेंट्स करता येत नाही. कोल्हापुरीचे राजकारण सुरू आहे, त्याच्याबद्दल काय सांगा? या आयाराम गयारामाचं राजकारण निश्चितपणे या निवडणुकीनंतर संपुष्टात येईल आणि त्या दृष्टिकोनातून काँग्रेस निश्चित ठोस पावलं उचलेल असा मला विश्वास आहे. अशोक चव्हाण पण काँग्रेस सोडून गेले मोठे नेते, त्यात ते का गेलेत पत्रकार मित्रांना चांगलं माहिती आहे, त्यामुळे मी काय कॉमेंट्स करत नाही. परंतु गेले ते एका अर्थी चांगलं झालं, आमचा पक्ष थोडासा स्वच्छ झाला. सर, दक्षिण मध्य मुंबई आंबेडकरी चळवळीचा गड आहे आणि नेमकी हीच जागा तुम्ही मित्रपक्षाला सोडली, ज्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल किंवा तुमचं यामध्ये प्राबल्य होतं, मग धारावी असेल हा भाग असेल किंवा एंटॉपिक सायन्सचा असेल, मोठ्या प्रमाणात यामध्ये आंबेडकरी चळवळीचं मतदान असताना तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ही जागा सोडली, त्यामुळे तुमच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी नाराजी आहे. हा जो मतदारसंघ आहे पुन्हा काँग्रेस मागणार का? कारण यापूर्वी 2 वेळ गायकवाडसाहेबसुद्धा खासदार होते. नाही, आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे हा दक्षिण मध्य मुंबईचा एक भाग आहे, चेंबूर हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे, मागासवर्गीयांची प्रचंड मतदान या मतदारसंघामध्ये आहे, मुस्लिमांचं मतदान आहे, झोपडपट्टी आणि कामगारांचा मोठा हा या परिसरामध्ये ठिकाण आहे, आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाने ही जागा मागितलेली होती आणि अजूनही आमची जागा मागण्याची डिमांड आहे. कारण हा दक्षिण मध्य मुंबई निश्चितपणे काँग्रेसला ही सीट जिंकून आणू शकतो एवढी ताकद या ठिकाणी आहे. परंतु आता त्यांचं म्हणणं असं आहे की आमचा सिटिंग या ठिकाणी खासदार राहुल शेवाळे होते, आम्ही त्यांना सांगितलं तर ते सोडून गेलेले आहेत, त्यामुळे आता तुमचा क्लेम त्या ठिकाणी तुम्ही न करता ती काँग्रेस पक्षाला सोडावी, परंतु ते आग्रही आहेत. परंतु ही जागा त्या ज्या 3-4 जागा
सुटण्याच्या मार्गावर आहेत, त्याच्यामध्ये ही जागा आहे, तर निश्चितपणे याही जागेचा तिढा सुटेल अशी अपेक्षा आहे. सर, याच दक्षिण मध्यच्या बाजूला जो उत्तर मध्य मुंबईचा भाग आहे त्याच्यावरही अद्याप तिढा जो आहे सुटलेला नाही. काँग्रेसकडून नेमकी कोणाच्या नावाची चर्चा आहे? कारण की यंदा प्रिया दत्त लढणार की नाही ह्याच्यावरही प्रश्न चिन्ह. जे नाव समोर येतात, प्रिया दत्त, राज बब्बर, नसीम खान वर्षाताईंना पण जर या दक्षिण मध्यमधून भेटले नाही तर या उत्तर मध्यमध्ये आणता येईल अशी चर्चा सुरू आहे. नाही कस बघा की प्रिया दत्त ज्या ठिकाणी खासदार होत्या ती जागा ऑलरेडी काँग्रेस पक्षाला सुटलेली आहे. आता आमच्यामध्ये सुद्धा अनेक मातब्बर नेते आहेत, कुणाला संधी द्यायची कुणाला नाही संधी द्यायची हे आमचं हायकमांड ठरवेल, आणि निश्चितपणे ती सीट जिंकून आणणारा एखादा सक्षम उमेदवार निश्चितपणे त्या ठिकाणी दिला जाईल. नाही ते आता आमच्या पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू झालेली आहे. शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सुद्धा माननीय राहुलजी गांधी आणि अनेक आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी याबाबतीमध्ये त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. निश्चितपणे त्याच्यावर काहीतरी मार्ग निघेल असं मला वाटतं. केजरीवालना नव्हे तर देशातला जो दिग्गज विरोधी पक्षातला नेता आहे यांना सगळ्यांना हैराण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ईडीचा वापर करत आहे, आणि तो वापर आज केजरीवालवर झाला, ते सोरेनवर झाला, महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यावर झाला जे काँग्रेस सोडून बीजेपीत पळाले ते मात्र त्यांच्या वॉशिंग मशीनमधून धुऊन साफ झालेले आहेत, त्यामुळे आता ह्याच्यावर जास्त बोलण्यात काय अर्थ नाही. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.